तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. लवकरच दिवाळी येत आहे. चला तर मग आपण गोड पदार्थांनी सुरुवात करूया. तर मग आपला पहिला फराळ असा असणार आहे, ओळखा पाहू. मी सांगते, रवा आणि ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत. चला तर मग साहित्य पाहू. एक वाटी नारळाचा खवलेला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मी. त्याच वाटीने मी हे सर्व माप घेतलेलं आहे. दोन वाटे रवा घेतलेला आहे आणि दोन वाटे साखर घेतलेली आहे. विरेची पूड करून घेतलेली आहे. मिल्क पावडर घेतलेली आहे एक वाटी छोटी. तूप घेतलेलं आहे, गावरान तूप आहे. मी घरीच बनवत असते. चला मग आता आपण लाडू तयार करायला घेऊ. दोन चमचे मोठे तूप घातलेलं आहे, गरम करून घ्यायचं आहे. तूप छान गरम झालेलं आहे. आपण आता रवा घालूया. हे पहा, मस्त फुललाय रवा. दोन वाटी रवा घातलेला आहे. रवा चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा खमंग असा वास सुटेपर्यंत रवा छान भाजून घ्यायचा. वास सुटला की समजायचं आपला रवा छान भाजला गेलेला आहे. थोडा कलर पण आला पाहिजे असा गुलाबी गुलाबी. रवा मस्त फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त कलरही छान आलेला आहे त्याला. 5 मिनटं झालेली आहे भाजून. बघा किती छान कलर आलेला आहे. अजून 2 मिनटं भाजूया म्हणजे आपले लाडू छान खरपूस लागतील. 2 मिनटं झालेली आहे. पहा किती छान रवा मस्त भाजलेला आहे. कलरही किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आपण आता रवा काढून घेऊ. हे भांड्यामध्ये छान रवा काढून घ्यायचा. असा मोठं भांडं घेऊन रवा काढून घ्यायचा. हे बघा किती मस्त रवा असा भाजलेला आहे मी. ही महत्त्वाची स्टेप आहे. रवा चांगला भाजला तरच आपले लाडू मस्त खमंग असे लागतील. असंच आपण आता खोबरं मस्त असं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. 1 चमचा तूप घालत आहे मी. खवलेलं ओलं नारळ आपण आता भाजून घेणार आहोत. मंद आचेवर भाजायचं म्हणजे जळणार नाही, करपणार नाही. त्याच्यातला ओलावा कमी होईल इतपत भाजायचं. तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं. दसऱ्याला ही नारळ फोडलेली होती मी. मुलंही नारळ खायला कंटाळा करतात सो ते वाळायला जातं. तर मी ह्या पद्धतीने याचा असा उपयोग करून घेते. कधी नारळाची बर्फी, कधी ह्या पद्धतीने मी असे लाडू बनवते. आणि मुलांना जेव्हा भूक लागते त्यावेळेस हे लाडू त्यांना कामात येतात आणि आवडीने खातात. आणि खोबरंसुद्धा आपलं वाया जात नाही. चांगलं परतून घेतलं म्हणजे लाडू पण आपले ओलसर होत नाही आणि जास्त दिवस टिकतात. म्हणून याला चांगलं असं परतून घ्यायचं. मग हे लाडू 4 ते 5 दिवस टिकतात. पटकन संपवायचे. तसे कोणतेही लाडू आपण बनवले तरी ते संपले जातात कारण मुलांना आवडतात. हे पहा खोबऱ्यातला ओलावा कमी झालेला आहे. खोबरं असं मोकळं मोकळं जर दिसतंय पाहू शकता तुम्ही. आणि छान परतलं गेलेलं आहे. आपण आता कढईमध्ये काढून घेणार आहोत. मस्त असा खरपूस वास खोबऱ्याचा येत आहे. हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण पाक करून घेऊ. त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घालत आहे.
गरम झालं की साखर घालायची। त्याच वाटीने मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे। साखर चांगली विरघळेपर्यंत हलवत राहायचं, नाहीतर खाली लागायची शक्यता ज्यादा असते। एकदा विरघळली काहीच प्रॉब्लेम नाही। हे पहा, साखर विरघळायला लागलेली आहे। अधूनमधून हलवत राहायचं। खोबरं आणि रवा असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, एक जीव झाला पाहिजे। हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं, म्हणजे आपले लाडू खऊट लागणार नाहीत। खोबरं असल्यामुळे त्याचा थोडाफार असा वास येतोच। थंड करून घेतल्यानंतर वास वगैरे येत नाही आणि छान होतात। हे पहा, आपला पाक होत आलेला आहे। आपल्याला एक ताली पाक करून घ्यायचा, एक ताली पण नाही म्हणजे पूर्ण आपल्याला बेसनाचे लाडू जसं बनवतो पाकातल्या पण तसे नाही करायचे। थोडीशी ताल झाली तयार की आपल्याला हा पाक झाला म्हणून समजायचं। बेसनाचे लाडूला काय होतं, आपण पूर्ण एक तार अशी बनवून घेतो तशी बनवायची नाही। थोडीशी लाईटली पाक तयार झाला की मग बंद करायचं। मी तुम्हाला दाखवीन नंतर। हे तार बनत बनत तुटत आहे, असंच पाक ठेवायचं आहे। तार पूर्ण बनत नाही आहे, तुटक तुटक लगेच तुटते। ह्या पद्धतीने असं पाक तयार करून घ्यायचं आहे। आपला पाक तयार झालेला आहे। वेलची अशी क्रश करून मस्त अशी पाकात घालायची आहे, म्हणजे छान फ्लेवर उतरतो पाकामध्ये, वेगळीच टेस्ट येते। हे पहा, मी पाक घालत आहे। सुरुवातीला थोडा घालत आहे, घालून घेत आहे। थोडा थोडा करून घालायचा। हे पहा, मस्त असा रवा फुगत चाललेला आहे। आपला ज्यादा सेल झालेला नाही आहे, तुम्ही पाहू शकता। आता एवढा पाकातच आपला रवा मस्त फुगून मोकळा होईल, मग आपण लाडू बांधून घेऊ। आता याला मी अर्धा तास साईडला ठेवत आहे झाकून। अर्धा तासाने आपण पुन्हा येऊ लाडूकडे, लाडू वळायला। आपली मिल्क पावडर राहिली होती टाकायची, ती घालून घेऊया। त्याने काय होतं, मस्त खव्याचा फ्लेवर येतो, वेगळीच टेस्ट येते। तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला। हे पा, अर्धा तास झालेला आहे। पाकामध्ये मस्त रवा फुगलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आपण आता मस्त छोटे छोटे असे लाडू बांधून घेऊ। या पद्धतीने असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत। खूप टेस्टी असे लाडू झालेले आहेत, खव्याचा पण फ्लेवर आलेला आहे मिल्क पावडर टाकल्यामुळं। तुम्ही एकदा ट्राय नक्कीच करा। हे पद्धतीने असे लाडू बांधून घ्यायचे, सगळे असेच बांधून घेत आहे मी। ओल्या खोबऱ्याचा मी असा उपयोग केलेला आहे। ह्या पद्धतीने असे लाडू बनवलेले आहेत। खोबरं वाया न जाता ह्या पद्धतीने काहीतरी वेगळं करत राहायचं। गार्निशसाठी मी असे मनुके लावलेले आहेत। तुम्ही काजू, बदाम, पिस्ता काही लावू शकता। मला मनुकेच आवडतात रव्याच्या लाडूमध्ये, म्हणून मी हे असे लावून घेतलेले आहेत। हे पहा, आपले लाडू सगळे तयार झालेले आहेत मस्त असे। हे बघा, ह्या पद्धतीने आपले ओले नारळाचे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत। पहा किती मस्त दिसत आहेत लाडू। तुम्ही जे मी ज्या वाटीने माप घेतलेलं होतं त्याच वाटीने माप तुम्ही घेतलं तर असेच लाडू होतील। तुम्ही नक्की ट्राय करा। खूप मऊ असे लाडू झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे पहा,
हळूहळू असे लुसलुशीत लाडू झालेले आहेत। आपण ज्या पद्धतीने पाक बनवला होता त्या पद्धतीनेच लाडू बनवायचे, म्हणजे असे छान लाडू होतात आणि कडक होत नाही। रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबायला विसरू नका। खा प्या मजा करावा, आनंदात राहा।